इशारा येतोय आणि उद्या आमचा गोवठणे गावचा देखील एक संघ आहे आम्हालाही मयूर इलेव्हन मूर इलेवन म्हणजे स्वतः आयोजक आहे त्याच्या नावानं म्हणजे हा संघ आहे खरं म्हणजे त्याच्याकडं खूप लकी हा आहे कारण केलवन इथं ज्या नाईट स्पर्धा झाल्या त्यामध्ये आज या विभागातील ह्या पहिल्या नाईट स्पर्धा होत्या आणि तिथं उपविजेते पदाचा देखील मान आमच्या गोवठणे गावाला मिळाला होता आज देखील आज जर पाहिलं ना काल पण मयूरचा संध्याकाळी चेहरा हसरा झाला होता आज पण आता मयूरचा चेहरा हसरा आहे आणि उद्या कदाचित जास्त चेहरा हसरा असेल त्याचं रहस्य उद्या संध्याकाळी खरं तर समजेल त्याचं रहस्य कदाचित असं असावं डिक्लेअर आ... नाही करायचं रहस्य असं असावं आपलीच कोंबड्याने आणि आपल्याच अंड इथे मार्च मध्ये जाऊया मॅच खूप रंगतदार दार मॅच मध्ये भरपूर काय दडलंय पहिला बॉल इथे डीपे वाईट या वेळेचा बॉल आणिकेत मोकलचा हा फटका खूप उंच आणि अगदी थोड्या फारका विना अंतरापासून बाउंड्री पासून दूर पडला एका टप्पानं चौकार पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पहिला मिळाला एकीकडे दीपला तुम्ही पाहताय एकीकडे तुम्ही अनिकेतला पाहताय याच वर्षी या सीझन मध्ये दोनही खेळाडूंनी मालिका विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेत आता हा फटका एक्झिक्युट करायचा हो होत होता ऑन साईडला अंबाउली अपील झाली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही पाहता बॉलिंग करत असताना मेन पंचाच्या भूमिकेमध्ये प्रशांतजी माली सर त्यानंतर संतोषजी लवकर सर यांना तुम्ही पाहताय ही स्पर्धा संपूर्ण ते कव्हर करत पाहायला मिळतील या विलेसा बॉल क्रिकेटचा सा मादक सौंदर्य क्रिकेटचा क्लास दाखवणारा हा फटका होता पण तो आउटफिल थोडी स्लो आहे त्या क्षेत्रामध्ये आणि इथे मात्र दोन रन्स मिळतील काडी विभागाचं हे क्रीडांगण आहे काडी भाग आहे इथे आणि त्याच्यामुळे थोडी आउटफिल तुम्हाला स्लो पाहायला मिळते परंतु सूत्रांकडून एक माहिती सुद्धा आली ती माहिती तुम्हाला ओवरनंतर आम्ही पोहोचू कारण संघाची धाव संख्या धाव पालकावरती सात मॅच इम्पॉर्टंट आहे माहिती जितक्या महत्वाची आहे ना तितकी मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि प्रेक्षक आता मॅच चा आस्वाद घेत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये यावेळेस हा बॉल पाठीमागे मारण्याचा प्रयत्न होता सूर्यकुमार यादव स्टाईल ना परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता चार बॉलचा सा खेळ संपेल संघाची धाव संख्या धाव लागतील सात सात तारखेला सातव्या महिन्यामध्ये ज्याचा जन्मदिवस आपण साजरा करतो सात जुलैला महेंद्रसिंग पानसिंग धोनी दोन हजार सात मध्ये त्यांना भारतीय संघाचं स्वप्न साकार केलं विश्वकप भारतीय संघानं जिंकला आणि पाच हजार धावा पूर्ण करणारा सातव्या क्रमांकाचा बास्मन तो भारतीय टीम साठी वन डे करिअर मध्ये राहिला हे होता सात धाव संख्येचं महत्व सात नंतर इथे अनिकेत मोकलला आता समोरच्या दिशेनं विषय मध्ये ठोकलाय षटकार वरती जाऊन पोचेल, तेरा वरती नेक्स्ट बॉल अजून एक तर डाका आणखीन एक आता मात्र लोवर फुलटॉस होता चुकीला माफी नाहीये चौकार खरं तर क्रिकेटचा मौसम चालू आहे भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यान आज तिसरी कसोटी देखील चालू आहे एक एक न बरोबरी साधलेली आहे पहिली कसोटी जिंकली होती इंग्लंडनं दुसरी कसोटी जिंकली भारतानं आणि तिसऱ्या कसोटी मध्ये सध्या भारताला खूप मोठी आघाडी मिळाली आहे दोन बाद एकशे शहाण्णव अशा प्रकारची भारताची खेळी आहे लीड देखील होतं लीड पकडून भारताच्या नावावर सध्या तीनशे बावीस धावांची आघाडी मिळालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये रोहित शर्मा त्याचबरोबर अजय जडेजा यांच्या सेंचुरी झाल्या होत्या आणि आज यशस्वी जयस्वाल देखील एकशे चार धावा काढून रिटायर हार्ड म्हणून सध्या विश्रांती घेत आहे धन्यवाद तर हा राहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अहवाल परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटचा अहवाल आपण पाहतोय गोवटने नगरी मध्ये नशिबाची इन्साइड यश हा बॉल रिलीज केला होता परंतु यशस्वी फाटका आलाय बॅट्समन संदेशच्या बॅटमधून सौकारची धाबसंख्या जाऊन पोहोचेल एकवीस या संख्येवरती एकवीस रन्स इथे दहा लागतील या विरचा बॉल अंपायर सिग्नल हा व्हाईट बॉल आहे तिथे एक्स्ट्रा चेक रन्स वाढेल संघाची दहावे संख्या जाऊन पोहोचेल बावीस या दहाव्या संख्येवरती मोठीजुई संघ आपल्याला पाहायला मिळतोय मोठीजुई संघ सुद्धा खूप चांगलं क्रिकेट सातत्याने या टीमच्या माध्यमातून डे नाईट बिजी शेड्यूल खूप आहे या टीमचं सुद्धा आणि साई संघाचं सुद्धा तसंच शेड्यूल आपल्याला पाहायला मिळत असत यावेळेस बॉल हॅलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होतोय गोवटने गावाकडे पार्किंग प्लॉट मध्ये आणि षटकार योग्य ठिकाणी हेलिपॅड बनवला होता हेलिकॉप्टर ला उतरवण्यासाठी बॅट्समन संदेश ना आणि त्याला उठ उतरवला अगदी सिक्सरच्या बाहेर हा षटकार आला धाब संख्या दहा पलकावरती अठ्ठावीस होतील यावेळेस बॉल वेगवान होता तिथे मात्र एक रन मिळेल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल एकोणतीस वरती उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही गोवटने संघाला खेळ करत असताना पाहू शकता अंपार सिग्नल लेग की बॅटकट बॅटकटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या अठ्ठावीस गोवटने संघाला पाहू शकता एकोणतीस होतील त्याच्यामध्ये या साईला तुम्ही पाहू शकता त्यानंतर ते निशान वर्तक आमचे परममित्र त्यांना तुम्ही पाहू शकता परंतु आणखीन एक मेजवानी उद्या पनवेल तालुक्यातून बोरले गावाचा चांबो सुद्धा तुम्हाला दिसेल कारण पाच वगैरेच्या बाईक या सीझनला हुकल्यात त्यानं चालीस गाव प्रीमियर लीग मध्ये जिंकले असती त्याचा सुद्धा बोरले संघ पाहायला मिळेल परंतु इथे काय घडलं मॅच मध्ये डॉट बॉल ची सांगता केली जाते एकीकडे तुम्ही कदाचित विनायक बालूला सुद्धा पाहू शकता आणि बालू खूप सारी मेहनत घेला नाईटला तो प्रॅक्टिस करण्यासाठी त्याच्यासाठी त्याला खूप सारे शुभेच्छा देऊया पण तुम्ही मॅच मध्ये जाऊया जिथे दहाव संख्या दहा फलकावरती लागतील एकोणतीस <laughs> यावेळीचा बॉल अप्पर कटचा हा फटका त्या ठिकाणी क्षेत्रक्षक पोहोचलेत आणि कॅच पकडल्या फिल्डर होते तिथे धनेश कामोटकर बॅट्समन जेलबाद नवीन बॅट्समॅन प्रतीक मोकल चालेल परंतु जी मडवी सर इथे खूप कॉमेंटेटर त्यांच्याकडून एकोणतीस अजूनही या ओव्हर मधला शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि यशला यश मिळालं इथे नवीन बॅट्समॅन प्रतीक मोकल मागच्या मॅच चा हिरो आहे मागच्या मॅच मध्ये ज्यानं स्वतःच्या खांद्यावरती साई गावाची मदार घेतली साई गावाला विजयी करण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक मागच्या मॅच मध्ये तो राहिला होता परंतु आता चॅम्पियन व्हायचा एका ट्रॉफी साठी आपल्याला जिंकायचं त्याच्यासाठी ही मॅच आहे आणि या मॅच मध्ये सुद्धा धमाके धमाकेदार खेळ करण्याचा प्रयत्न हा बॅट्समन करेल इथे हा बॉल आउट स्टंप पिच करण्याचा प्रयत्न अंपायर सांगतायत की हा वाईट बॉल आहे तिथे एक रन वाढेल एक्स्ट्रा ची संघाची धावत संख्या जाऊन पोहोचेल तीस या धाव संख्येवरती तीस रन्स इथे दहा फलकावरती लागत असताना पाहायला मिळतील धाब संख्या तीस यावेळेस घेतली होती तिथे मात्र निर्धाव चेंडू सांगता दोन षटकांचा खेळ संपेल धाव संख्या तीस पंधराच्या सरासरीना धाव फलक इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं इथे आभार मान्यन मयुरदा पाटील यांचा आभार मानेन परागचे गावण सर असतील सुनील चे वर्तेक सर आणि खास करून आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी आमंत्रित केलं असे विपुलजी पाटील सर यांचा आभार मानेन की उरण पूर्व विभागामध्ये पहिल्यांदा या विभागामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य समालोचकाला ज्यांनी लॉन्च केलं आणि पहिल्यांदा उरण पूर्व विभागामध्ये व्यावसायिक समालोचक म्हणून या एरियामध्ये कॉमेंट्री करतोय तुमचा शब्दसुमनाने आभार मानेन आणि खूप चांगली स्पर्धा आज क्रिकेटची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली आणि ती सेवा करत असताना जर का काही कदाचित चुकी झाली असेल तर मोठ्या मनानं माफ करा अशी आम्ही तुमच्याकडे विनंती करतो आणि माफी सुद्धा मागतो मॅच मध्ये जाऊया आता तिसऱ्या षटक आता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती धनेश कामोटकर येत असताना पाहायला मिळतील पंधराच्या सरासरीनं धावगती चालू आहे आता ती धा सरासरी रोकायची अशा परिस्थितीला इथून मात्र खूप चांगली बॉलिंग करायची धनेश पहिला बॉल साठी हा बॉल होता हा लेग साईडला खिलून काढला तिथे बॉल ला कव्हर केला बॉडी ला अगदी अडवला बॉडी म्हणूया तिथे रन्स मिळेल एक संघाची धावतंख्या दहा जाऊन पोहोचेल एकतीस धाव एक संख्येवरती एकतीस रन्स पाच बॉल शिल्लक असतील टार्गेट सेट करणारे हे बॉल असतील किती धावांपर्यंत पोहोचला जाणार टार्गेट आणि फास्ट कॅच आहे चला जास्त टीम मिटिंग नको कारण सहा वाजून दोन मिनिटं झालीत अजून उत्तर अर्धा आपल्याला कम्प्लीट करायचं यावेळेस हा बॉल आणखीन वाई एक वाईट येतोय तिथे अंपायर सिग्नल एक्शा एक रन्स वाढ संघाची दहावत संख्या जाऊन पोहोचेल बत्तीस या दहाव्या संख्येवरती धनिश कामआउट हा वाईट बॉल टाकला आता धनिष वाईट त्यानंतर एक्स्ट्रा रन्स पासून इथे आपल्या टीमला दूर ठेवावं लागेल ज्या वेळेचा बॉल ऑन साइडला खिलून काढलाय तिथे मात्र एक रन कंप्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न फ्लंबिंग झाली थोडी त्याचा लगेच फायदा उठवला क्विक रिप्लाय काय असतो ना फ्लंबिंगचा फायदा बेनिफिट कशा रीतीने उठवायचा हे मात्र चित्त्याच्या चपलाईनं आणि हरण्याच्या गतीनं दोन रन कम्प्लीट केला या दोनही बासमन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल चौतीस या धावसंख्येवरती संख्येवरती उत्तरार्धामध्ये तुम्ही निनाद भोईरला पाहू शकता बॅटिंग करताना अंकेश कामोटकरला पाहू शकता जितेशला पाहू शकता परंतु टार्गेट किती असेल हे किती धावांपर्यंत रोखतील ते पाहणे योग्य हो असेल लॉंगपला आलाय नवदीपकडे बॉल तिथे नवदीपने कोणतीच चूक केली नाही एक रन ना मिर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल पस्तीस या धाव संख्येवरती उर्वरित अजूनही तीन बॉल शिल्लक असतील या पूर्वार्धातील तीन चेंडू शिल्लक असतील मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत दोनही बॅट्समन गावदेवी साई टीमचे एक रन्स वाढेल संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल या एकेरीच्या मदतीनं छत्तीस या धाव संख्येवरती यावेळेस हा बॉल खूप उंच हवेमध्ये उडालाय फिल्डर डाऊन द दा बॉल डीप येतील आणि कोणतीही चूक नाही बॅट्समन होतील सेलबाद छत्तीस बॅट्समन आउट झाले नवीन बॅट्समन मैदान मध्ये इन होतील तर चला साईड टीम लगेच बॅट्समन पाठवायचे बॅट्समन इन ॲट नंबर चार साठी जाता असताना पाहायला मिळतील शेवटचा एक बॉल असेल शिल्लक एक बॉल फार निर्णायक असेल दोन बॉल आहेत ते सांगतायत आमच्या टेक्निशियन टीम आमच्या आमचे रुचिर मात्रे के दोन बॉल शिल्लक आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते यावेळेचा बॉल निर्धाव येतोय अंपाय लावडले अपील झाली इथे मात्र अपील मध्ये उस्ता जास्त आत्मविश्वास कमी स्पष्ट दिसून आलं मात्र डॉट बॉल संघाची धाव संख्या छत्तीस या धाव संख्येवरती आतापर्यंत निर्णय क्षण चांगला इथे हा बॉल बॉल आलाय वाईट परिस्थिती करून ठेवणारा हा बॉल होता कदाचित बॅट आणि बॉलचा रुची संपर्क झाला असताना फाईन लेगच्या बाहेरच बॉल पडला असता असं वाटत होतं आणि फाईन लेगचा क्षेत्र पूर्णपणे खालती होता तिथे कदाचित चौकार तरी आला असता धाव संख्या सदतीस शेवटचा बॉल टार्गेट कितीच असणार दाव हा फटका लेग साइड ला चाललाय तिथे फिल्टर आहेत चेंडू कव्हर करता येते एक रन कम्प्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना ओके असते काळजी घ्या अंपायर सिग्नल दोन रन्स मिळतील आज संघाची धाव संख्या धावपळ या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल एकोणचाळीस कंपल्सरी चेसिंग म्हणजे चाळीस धावा इथे कराव्या लागतील पुन्हा एकदा मयुरदादा पाटील त्यानंतर होमसाई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटने क्रिकेट चषकाच्या आयोजकांचं संपूर्णपणे हार्दिक आभार मानतो आणि माझी आजची क्रिकेटची एक दिवसीय सेवा या ठिकाणी संपल्या असं मी जाहीर करतो आणि उत्तरार्धामध्ये तुमच्या सोबत जॉईंट होतील परागजी गावण सर जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय नक्कीच आमची रजा घेण्यापूर्वी आम्हा ओमसाई ग्रुप पुरस्कृत गोवा गोवटने चिष क्रिकेट चषकाला आज सकाळपासून समालोचनाच्या माध्यमातून एक चांगलं योगदान ज्या व्यक्तिमत्वानं दिलं खरंतर त्यांनी एक वेगळी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कदाचित पी टी सी लाईव्ह ट्वेंटी फोर आवर यांना एक नवीन प्रतिस्पर्धी या जगात निर्माण झालेला आहे यू टी सी म्हणजे तुमचंच एक आहे एकमेकांना सांभाळून घेता परंतु व्यवसाय क्षेत्रामध्ये तरुणाने उतरावं मी नेहमी सांगतोय आमच्या समालोचन कक्षामधून की व्यवसाय कोणता करावा हे देखील सध्या ठरवलं जाणं उचित आहे कारण सध्याच्या मोसमामध्ये जर आपण पाहिलं तर क्रेक केकची दुकानं फॉर्ममध्ये आहेत ब्युटी हे सध्या लग्नाच्या सीझनमध्ये मध्ये शंभर एक बायका म्हणजे आपल्या आया बहिणी ह्या देखील थांब सुरेश चाललाय म्हणून व्यवसाय कोणता करावा हे ठरवताना आज क्रेज आहे की लाईव्ह माध्यमातून प्रत्येक क्रिकेट सामन्यांचं म्हणजे आज गेले कित्येक वर्ष आम्ही पाहतो या मैदानावर आम्हाला नेटची सुविधा उपलब्ध नव्हती ना म्हणून नाहीतर प्रत्येक या सामन्याचं युट युट्यूबच्या माध्यमातून प्रक्षेपण झालं असतं परंतु तीही सुविधा पुरवली गेली आणि आज युट्यूबच्या माध्यमातून हा सामना संपूर्ण जगासमोर आपल्याला प्रदर्शित करण्यामध्ये यश प्राप्त झाले तर आज सकाळपासून समालोचनाचे धुरा सांभाळणारे पहिले आज होते म्हणजे आत्माराम म्हाते उर्फ आप्पा आणि त्यांना मोलाची साथ देणारा भोम गावचा एक गोड आवाज अर्थातच आमचे समालोचक मित्र सूरज पाटील मी आयोजकांना विनंती करतोय की सूरज पाटीलला सन्मानित करायचं आहे मायचे उबदार शाल मांगल्याचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि या आयोजनाची एक गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह अशा प्रकारचं स्वागताचं स्वरूप असेल आज या आयोजनातून रजा घेत असलास तरी नक्कीच पुढे तुझा आवाज या गोवठा ऐकलेला आहे पुनश्च कधीतरी तुला या ठिकाणी या मैदानावर संधी दिली जाईल धन्यवाद आणि तदनंतर वळूया तदनंतर वळूया आपण समालोचन कक्षाकडं अर्थातच या क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी म्हणजे ज्यांच्या माध्यमातून पीच ची, ची निर्मिती असेल पंचांच यो, योग्य मार्गदर्शन किंवा पंचांची नियुक्ती असेल समालोचकांची नियुक्ती ही धोरा ज्यांनी सांभाळली ते परागवन सर यांच्याकडे मी घेऊन जातोय धन्यवाद सुनीजी वर्धन सर सुस्वागतम सुस्वागतम सुमंगलम गणधीस जोईस सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंत अनंत या रागवाचा आले आली किती गेली किती उडून गेला भरारा आली किती गेली किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा माझ्या शिवरायांचा दरारा लगेच या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्या राजांना मानाचा मुद्रा करतो लखीज सलामी जोडी सामन्याचा उत्तरार्ध सुरुवात होतोय कारण मित्रांनो नाटक म्हटलं तर दोन अंकी तर जाऊया पन्सांचा ग्रीन सिग्नलचा इचारा कारण विचार केला आपण साई संघानं एकोणचाळीस धावा उभारले आहेत आणि चाळीस धावांचं लक्ष गोलंदाज पाहतोय आपण निखिल मोघल लेप्टॅन ओर पहिला चेंडू पॉइंट कॉर मध्ये नक्कीच फलंदाजाला परतावं लागेल कारण मग सामन्यामध्ये पाहिलं होतं गोलंदाज निखिल मोकोल हवाई हल्ले षटकार चौकऱ्यांची आतषबाजी केली होती पुन्हा एकदा संघ नायकानं विश्वास दर्शवलाय आणि पहिल्या चेंडू मध्ये सर्व संघ साथीदारांचा मात्र विश्वास सार्थ केला होता गोलंदाज निखिल मोकोल चेंडू ऑफ द विकेट आणि बॅक टू बॅटची एज घेतली होती बाकीचं काम केलं की फलंदाज बॅक टू दॅव्हलिन दोन चेंडूमध्ये दोन सफलता प्राप्त करते आपल्या संघ सहकार्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे सार्थकी लावताना दिसतोय तर हार्ड हिटर गोलंदाज गावदेवी साई संघाचा तो म्हणजे निखिल मोखल पाहूया पा। चौथ्या क्रम क्रमांकावर कोणी येतोय तर मात्र मोठी जी संघाचा कारण जोपर्यंत आपण पाहतोय प्रतीक्षेच्या यादीमध्ये एक आक्रमक फलंदाज नवदीप पाटील हा एका अष्टपैली काम कामगिरी करतोय कारण आम्ही समालोचक प्रत्येक फलंदाजाला प्रत्येक गोलंदाजाला आक्रमक म्हणत असतो परंतु त्या गोलंदाजानं त्या फलंदाजानं या मैदानावर आपली आक्रमकतात तितकी तितकीच सिद्ध करणं गरजेचं असतंय तर जाऊया पुन्हा एकदा नवी फलंदाज कारण दोन चेंडूवर दोन सलग सफलता हॅट्रिकच्या उंबरट्यावर हॅट्रिक पटका पटकावेल काय हे सुद्धा पाहणं गरजेचं परंतु फलंदाजा माहिती आहे आपला संघ थोडासा संकटामध्ये सावरलाय संकटामध्ये जर सावरचा असेल तर लकीच एक चांगली खेळी करणं गरजेचं असेल ती मात्र मनदीप याला नव सॉरी नवदीप याला कारण जोपर्यंत अंकेश कामेटकर किजवर असणार तर लकीच मोठुजी संघाच्या आशा ह्या मात्र पडलित असे गोलंदाज देखील लेफ्ट हँड हो सुरेख चेंडू पॉइंट करण्याचा आणि मात्र इतरे पाहतोय हॅट्रिक संपन्न करतोय फलंदाज परतावला गेल केला जगात भारी एकोणीस फेब्रुवारी राजाची जयंती आली तर जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा खरं परंतु मी मागाशी म्हटलं होतं जो पण अंकेश कामटकर आहे कामटकर आहे ब्रिजवर तर नक्कीच मोठी संघाच्या आशा या मात्र नक्कीच पलवी असतील नवी फलंदाज दीप पाटील दीप पाटील सुद्धा पाहतोय एक आक्रमक हार्ड इटर फलंदाज नक्कीच एक अष्टपैलू कामगिरी करतोय तो मात्र दीप पाटील गोलंदाज लेफ्ट और द विकेट तर एक चेंडू डीपेस्ट्रावरच्या क्षेत्रामध्ये गॅप सिलेक्शन निवडलंय क्षेत्ररक्षण चेंडू मागे पलतय परंतु काय घडणार क्षेत्रक्षण चेंडू आढळलं जातोय तोपर्यंत दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आतापर्यंत आपण विचार केला सलग तीन चेंडू मध्ये तीन सफलता आणि चौथ्या चेंडूवर संघाचं खातं उघडलं जातोय ते मात्र दोन या धावसंख्येवर कारण जेव्हा दोन्ही बलाढ्य संघ एकमेकासमोर टक्कर त्यांची झुंज लागली असते तर नक्कीच प्रेक्षकांची मणे ही मात्र उंचावली जात असतात परंतु नक्कीच या चेंडूवर दोन धावेने दीप आपलं स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय धावसंख्या फलकावर लागली जाते ती मात्र तीन बाद दोन धावा कारण मगाशा सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं निखिल गावणवर हवाई हल्ले केले होते परंतु या सामन्यामध्ये थोडंसं एक चांगली कमबॅक करताना दिसतोय आपल्या संघ साथीदारांचं आत्मविश्वास सा जिंकताना दिसतोय तर मात्र निखिल मोकल फलंदाज मंदिप ओर्द विकेट तर एक चेंडू इथे मी स्ट्रोक काय घडणार काय बिघडणार इथे बिघडलं जातोय मोठा मासा इथे गडायला लागतोय जय जय भवानी जय शिव जय जय शिवाजी सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताळातून नाद भवानी गाजे कालजात राहती रक्तात वाहती फक्त आणि फक्त शिवाजी राजे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून राजांना माझ्या मनाचा मुजरा तर जाऊया पुन्हा एकदा थोडस काही संकटाच्या खाईमध्ये सावरला आहे मित्रांनो अजूनही काही वेळ येईल गेले मगाशी पाहिलं अंकेश कर बरसला होता कारण नक्कीच अजून तर विचार केला या पहिल्या षटकामध्ये एकी चेंडूची चव चाकता नॉन स्ट्राईक एनकडे पाहतोय प्रतीक्षेच्या यादीमध्ये उभा आहे कारण अंकुश काम अशी वाट बघतोय की कधी आपल्याला चान्स मिळतोय आणि षटकार चौकार यांची आपण आतषबाजी करतोय आणि आपला संघ संकटामध्ये सावरलाय त्याला संकट कशा प्रकारे बाहेर काढतोय कोण अंदाज एक चेंडू कार्पेट एक हार्ड इटर फलंदाज आहे एक चांगली खेळी प्रत्येक सामन्यामध्ये पाहत असतोय आपण परंतु एक पहिल्या षटकाचा खेळ समतोय पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय एक संत गतीने वाटचाल करतोय म्हणजे धावसंख्या फलकावर पाहतोय आपण तीन बाद सॉरी चार बाद दोन धावा आता आपण चाळीस धाबांचं लक्ष तीन षटकामध्ये इथे पहिलं षटक संपलं जातोय म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय धावसंख्या फलकावर लागते ती मात्र ती चार बाद तीन दा, दोन धावा तर समीकरण पाहतोय बारा चेंडू बारा चेंडू आणि अडतीस धाबांची गरज आहे कारण प्रयत्नांची पारा पराकाष्ठा करणं विचार केला तर जसे आस तसे सडे तोड उत्तर द्यायला लागेल कारण मागाशी पाहिला पहिल्या षटकापासून मात्र आपण साई संघाचा आक्रमकता स्वीकारली होती परंतु आता मात्र प्रत्येक चेंडूला सीमा दाखवायला लागेल ते मात्र अंकेश आम्ही फलंदाजाला कारण जोपर्यंत अंकेश असणार तर संघाच्या आशा या मात्र पल्लवित असतील नवीन गोलंदाज पाहतोय आणखी मोकेल मोकल कारण मग असे पाहिलं होतं एक फलंदाजी करत असताना षटकार कर चौकारांची आतषबाजी एक चांगल्या प्रकारे केली होती परंतु आता त्याच्यावर गोलंदाजीची धुरा आहे पण कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय एक चांगली गोलंदाजी करणं गरजेचं परंतु अंकेशला पण माहिती असणार या षटकामध्ये आपण दोन ते तीन फटके जर मोठे घेतले तर नक्कीच आपण एक काहीतरी सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो आहे पण सुद्धा माहिती असणार या षटकामध्ये एक निर्णायक चेंडू काहीशी टाकले तर नक्कीच आपण मोठीजुई संघावर सुद्धा काहीसा दबाव आणू शकतोय परंतु या स्पर्धेमध्ये कुठला संघ एका चष्कावर नाव करणार नाव कोरणार साई की मोठी जुई मोठी जुई की साई पाहू या गोलंदाज राईट राऊंड द विकेट अनिकेत मोकल बारा चेंडू आणि अडतीस धावा आणि पहिलाच पाचोय सरळ भिकाऊन दिलाय अंकेश ब्रँडेड षटकार चेंडूने एक पायला खालची पातली गेली एक स्क्वेअर फायल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता पण बॅटच्या रडारमध्ये काही असा चेंडू आला नाही निर्धाव चेंडूजी सांगता जिथे संबंध नाही तिथे उत्पत्ती मिळणार नाही निर्धाव चेंडू सांगता कारण पहिल्या चेंडू कारण दाखवून देतोय आणि आणखे हंबी किस कमले जसे तसे पहिल्या चेंडू जरी षटकार मारला असा तरी एक चेंडू खेळण्यामध्ये भाग पाडला आणि मोकल यानं सुरेख चेडू चेंडूने खालची पातळी घेतली पंचांकडून आशेच्या नजरेनं पाहिलं गेलं होतं परंतु नाही चाणक्य पंच आणि मात्र सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळतोय ते मात्र गोलंदाज त्या माध्यमातून कारण अजूनही काही वेळ गेलेली नाही कारण विचार केला अजून आपण अजून चेंडू पाहतोय आपण नऊ नऊ चेंडू आणि बत्तीस धावांची गरज कारण जोपर्यंत अंकेश कामोटकर असणार तर नक्कीच मोठी संघाच्या आशा या मात्र पल्लवित असतील गोलंदाज तयार राईट राऊंड विकेट समारा आणखी मोकल सुरेख चेंडू त्याच प्रकारे सेम चेंडू सेम डिलिव्हरी कारण प्रत्येक चेंडू पाहणी केली मोठा फटका जर हा चेंडूची पाहणी पेली आपण कशा प्रकारे फटका केला होता अंकिश कामटकर जर बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला असता तर नक्कीच आपण काऊ करण्याच्या रिजनमध्ये मध्ये मोठा फटका पाहायला मिळाला असता परंतु नाही सुदैव अनिकेत मोगलचं दुर्दैव मोटूजी संघाचं अंकिश कामटकर गोलंदाज पाहतोय पुन्हा एकदा राऊंड द विकेट सुरेख चेंडू पुन्हा एकदा पाहिजे पाहतोय आपण पंचांगडून आशेष नजरेनं पाहिलं देतोय आणि एक सुरेख चेंडूची फेकी आणि मात्र थोडासा मी सुद्धा स्वतःच्या फलंदाजीवर थोडासा नाराज असावा कारण पहिला चेंडू पाहिलं होतं सरळ फेकून दिला होता काउकर क्षेत्राच्या वर्णन सहा दाबाचे षटकार आता मात्र समीकरण पाहतोय या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असावा समीकरण सात चेंडू आणि बत्तीस दाबांची गरज मोठी जुई संघाला कारण या संघामध्ये जो संघ विजय होईल तो नक्कीच एका चष्कावर त्या संघाचं नाव कोरलं जाईल कुठला संघ दावेदार असणार या सामन्यामध्ये तर नक्कीच कारण अंकिश कामटकर जोपर्यंत जो असणार नक्कीच मोठ्या खेळीची आशा असणार कारण संकट आपला संघ संकटामध्ये सावरला आहे त्या संकटामधून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर नक्कीच आपली तलवार तलबती तलवार मेनातून बाहेर काढायला लागेल सुरेख चेंडू पॉईंटमध्ये खेळण्याचा एक सा कारण अंकेश कामोडकरला माहिती होतं आपण शेवटपर्यंत जर राहिलो चेंडू खेळले आणि मोठे फटके मारले तर आपल्या संघाला सहजरित्या विजय संपादन करू देऊ शकतोय एक धाव एक मिळते शेटकाव या षटकावर षटकामध्ये पाहतोय आपण या चेंडूवर इथे दोन षटकांचा खेळ संपतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकाव्या लागते ती मात्र नऊ धावा आणि विजयासाठी पाहतोय सहा चेंडू आणि एकतीस धावांची गरज कारण पाहुया गोलंदाज कुठला असेल सहा चेंडू आणि एकतीस धाबा कारण अजून कारण आपण बरेचसे रेकॉर्ड आपण पाहिले आहे पाच चेंडूमध्ये पस्तीस धाबा सुद्धा आहेत सहा चेंडू मध्ये बेचाळीस धाबा सुद्धा आहेत क्रिकेट म्हटला तर मित्रांनो लपण डावाचा खेळ क्रिकेट म्हटला तर सरड्यासारखा रंग बदला खेळ क्रिकेट म्हटला तर कभी खुशी कभी गम कभी जादा कभी कम यालाच म्हणतात क्रिकेट तर पाहूया या सामन्यामध्ये कुठलं संघ आपलं आव्हान जीवन ठेवतोय मोठी जुई किस्साई तर जाऊया नवीन गोलंदाज पाहतोय राकेश मोगल आणि त्याचा सामना करणार एक हार्ड इडर फलंदाज अंकेश कामटकर सहा चेंडू एकतीस धाबा गोलंदाज विकेट ते पहिला चेंडू स्लो डिलिव्हरीचा चेंडू होता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही बॅटच्या रडारमध्ये काहीसा चेंडू येत नाही पहिला चेंडू निर्धाव म्हणावा लागेल तर मात्र राकेश मोकल्याचा भाऊ अजून पाच चेंडू मित्रांनो पाच चेंडू आणि एकतीस धावांची गरज अजून सामना संपलेला नाही जोपर्यंत आम्ही शेवटचा चेंडू घोषित करत नाही तोपर्यंत कुठल्याच संघाला आम्ही विजयी घोषित करू शकत नाही आणि सुरेख चेंडू स्वतः फालतू एक दहा ते पंधरा पावलं धावत असताना एक झीच कॅच पकडतोय मात्र फलंदाज बाद मदी चांगला खेळ केल, केला होता तो या समन्यामध्ये मात्र थोडासा आपल्या स्वतःच्या फलंदाजीवर नाराज असावाच नवीन फलंदाज पाहतोय आपण नाही आक्रमक फलंदाज कारण कधीकधी गो मित्रांनो गोलंदाज काही अशी अस्त्र का 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 फेकत असतो त्याचा भूर्दंड आपल्या संघावर लागत असतो परंतु अशी काही चुकी करणार का हे सुद्धा पाहणं गरजेचं असे राकेश मोगल पुन्हा एकदा राईट विकेटचा मारा फलंदाज पाहतोय आपण ऋतिक गावड़ पुढचा चेंडू सुरेश चेंडू पॉईंट करून मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण चेंडू खाली काय खेळणार मात्र दुसऱ्या टप्प्यामध्ये झेल पकडला जातोय फलंदाज बॅक टू चालेल धन्यवाद धन्यवाद निजय मास्टर मात्र एका पाठोपाठ एक अशी पडझड तर जर आता पुढचा चेंडू असेल राकेश ग मोगोल यांचा आता पण या षटकाने विचार केला तीन चेंडू फेकले एकही चेंडू या चेंडूमध्ये एकही धाव सुद्धा प्राप्त करता आले नाही मग थोडेस सा सामन्यामध्ये विचार केला तर औचारिता शिल्लक राहिले अजून काही वेळ गेले नाही तर बघूया गोलंदाच राकेश मोगल ओवर द विकेट सुरेख चेंडू पॉईंट कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता बाकीच काम केलं किपर नीर्धा चेंडू जी सांगता पाहायला मिळतोय थोडीशी मात्र काय होईना अशा इतकं संपुष्टात आलेली आहे परंतु सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेले आहे जिंकण्यासाठी पाहतो आपण चेंडू बाकी असतील दोन आणि धावा पाहिजे ते मात्र एकतीस धावा दोन चेंडू आणि एकतीस धावा सरे चेंडू हल्कासा कट करण्याचा प्रयत्न आणि सरळ मात्र या षटकातील मात्र शेवटचा चेंडू पाहूया सेवट सेंट्रिंग मधील पाहूया कुठला संघ आता पाहता इथे या मात्र आणि मेडन षडक म्हणावं लागेल राकेशचं नक्कीच अभिनंदन करावा विजय झाले संघाचं अभिनंदन आणि पराजित झाले संघाला पुढच्या वाटचालीशी खूप खूप शुभेच्छा असतील दोन धाबा खर्च